नमस्कार मंडळी, आपण करतोय मोड आलेल्या मटकीचा झुणका। यासाठी एक वाटी मोड आलेली मटकी, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरो मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे, फार बारीक वाटायचं नाही आहे। हे वाटलं गेलं आहे त्यामध्ये आपण चिमूटभर हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातले। हे प्लेटवर आपण पसरून घेऊया। एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यावर आपलं हे मिश्रण ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे 10-12 मिनटं छानपैकी वाफून घ्यायचं आहे, जेणेकरून ही मटकीचं जे मिश्रण आहे आपलं ते अगदी व्यवस्थित शिजून येईल। त्याला शिजायला जरासा वेळ लागतो, त्यामुळे 10-12 मिनटं छानपैकी वाफून घ्यायचं आहे। वाफल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि हाताने मोकळं करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घेतले आहे, त्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी घट तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर एक कांदा घातले आहे। कांदा आपल्याला मस्त हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतला गेला की त्यामध्ये चिमूटभर आपण घातलेला हिंग, त्याचबरोबर आपण थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि अगदी 1/2 चमचा धना पावडर घालायचा आहे। मटकीला स्वतःची अशी खूप छान चव असते, त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं आहे, जेणेकरून मटकीची चव जास्त छान येईल। आता हा मोकळा केलेला जी आपली मटकी आहे ती यामध्ये घालायची आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाल्यांची आणि मटकीची चव छानपैकी मस्त एकजीव होईल। छान परतून घ्यायचं आहे, याला गॅस बंद केल्यावर कोथिंबीर पेरायची आहे की तुमचा मटकीचा झुणका तयार आहे। नेहमी हरभरा डाळीचा किंवा मुगाचा करतो, त्यापेक्षा हा झुणका खायला अतिशय छान लागतो। नक्की करून बघा, रेसिपी पूर्ण बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि अजून चॅनल आपला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।